नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक गरत तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनल हार्दिक गरत ब्लॉग्सवरती. आणि माझ्या आजूबाजूला तुम्ही गर्दी आणि आवाज ऐकून तुम्ही समजलंच असतील की आम्ही आलेले कुठे. सो आम्ही आलेले आहेत महालक्ष्मी मातेच्या जत्रेमध्ये. आणि ही जत्रा असते डहाणूला, सुरू होते हनुमान जयंतीच्या दिवशी. सो आज आम्ही आलेलो आहोत, फक्त मी आणि यादनीच आलो ही बघा. आणि बाकी भाई आणि भाईचा मित्र धर्म आलेला आहे, बट ते गाडीमध्ये थांबणार, ते यात्रा फिरणार नाही. सो आम्ही निघाले आहोत यात्रा फिरायला आणि तुम्हाला दाखवायला आजची यात्रा कशी आहे, कशी फेमस असते इथेची यात्रा. सो लेट्स गो, जाऊया आपण यात्रा फिरायला. चलो, आपण गाडी इथे मागच्या साईडला पार्क केली आहे आणि आज गर्दी बिलकुल कमी आहे बिकॉज इट्स अ वीक डे. आणि आपण एंट्री केलेली आहे भुजिंग मार्केटमधून. आणि महालक्ष्मीची भुजिंग ही भरपूर फेमस असते, हे बघा पूर्ण भुजिंगचं मार्केट आहे इथे. भुजिंग गल्ली, मटन भुजिंग, मटन मुठिया, चिकन भुजिंग आणि सर्व काही इथे भेटते. सो भाई वगैरे ते ऑर्डर देतीलच, तोपर्यंत आपण जाऊया यात्रा फिरायला. बघूया यात्रेत यावर्षी काय काय आहे, काय स्पेशल आहे त्या यात्रेमध्ये. पाव मिळेगा ताजा, फ्रेश पाव. सो मला तर भूक लागली भरपूर, चला बघूया काय करता येईल. आता आपण जात आहोत पहिले मंदिराकडे, बघूया आपल्याला दर्शन भेटते का. चलो तर मित्रांनो, आता चालू झालेला आहे सुख्या मच्छीचा बाजार, म्हणजे सुखी मच्छी गल्ली. हे बघा सगळं सुखी मच्छी आणि मच्छी पकडायचे जाळे सुद्धा इकडे भेटतात. दोन्ही बाजूने मच्छीच मच्छी आहे. सो पूर्ण ही सुकी मच्छीची गल्ली आहे. आणि तुम्हाला भुजिंग सोबत खायला पाव हे इथे भुजिंग गल्लीमध्ये खूप भेटतील. सो आपण आता इथून निघूया, कोणाला मच्छी पकडायची जाळी घ्यायची असेल तरी इथे येऊ शकतात, कोणाला खारं घ्यायचं असेल सुक्का खारा आणि अजून काटा सुद्धा इथे भेटतो. हे बघा, हे बघा, हे बघा काटे, बागडे आणि किती मोठे मोठे मच्छी सुकवलेले आहेत. सो आपण आता ठोकले एकाला शूट करता करता, इट्स ओके, यात्रा आहे. आणि मी खूपच आनंदी आहे की बिलकुल गर्दी नाही आहे, काय यातनी बिलकुल गर्दी नाही मिळत यात्रेत. नाहीतर आम्ही गेल्या वर्षी आलेलो, गेल्या वर्षी हालत एवढी खराब होती की उभा राहायला सुद्धा जागा नव्हती, म्हणजे चालायला जागा तर बिलकुलच नव्हती. खूपच कष्ट करून पुढे जायला लागत होतं आणि आता एवढी सुटसुटीत जागा आहे. सो इट्स व्हेरी नाईस, मजा येते. चलो आणि इथे बघा ओली मच्छी सुद्धा. काय काय आहे आता आपण यात्रेत पोहोचलेले आहेत. इथून सुरू होते यात्रा. यात्रेत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची दुकानं बघायला भेटेल, हे बघा. आणि आपल्याला मंदिरात जाता येतात, खेळण्याची दुकानं, प्रसादांची दुकानं, देन पेढ्याची दुकानं, डमरूवाले पण भेटतील तुम्हाला. आता आपण जातोय मंदिराकडे, बघूया मंदिरात गर्दी आहे का. आणि इथे जी महालक्ष्मीची बोरं खूप फेमस आहेत मित्रांनो, तुम्ही येऊन घेऊ शकता बोरं. हे बघा आपण आता इथून मंदिरात प्रवेश करणार आहोत आणि आपण घेऊन जाऊया एक तळी. चलो इथून मंदिरात सुद्धा गर्दी खूपच कमी आहे, तळी घेऊन आपण चाललोय. चलो आणि एक मुलगा हरवलेला आहे, तो रडतोय इथे. हा बघा हरवलाय, तर दादा म्हणतो की आपण इथे थांबून अनाउन्समेंट करायला लावू. चलो आपण पोहोचलेलो आहे. मित्रांनो आपलं दर्शन खूपच मस्त झालेलं आहे, एकदम जोरात फास्ट गर्दी नव्हती आणि आपण ड्रोन शॉट सुद्धा घेतलेला आहे इथून. सो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला तो दाखवणारच आहे. आता आपण निघतोय इथून मंदिरातून बाहेर आणि जातो
यात्रा फिरायला. चलो लेट्स गो. तर मित्रांनो, आपण दर्शन घेतलं आणि हे आहे मंदिर, तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. आणि आता आपण इथून निघत आहोत यात्रा फिरायला. आणि गर्दी थोडीशी वाढलेली आहे, तुम्ही बघू शकता. ते बघा, म्हणजे नॉर्मल आहे. तर आपण जाऊया आता यात्रा फिरूया आणि तुम्हाला दाखवते यात्रात कोणते कोणते पाळणे आलेले आहेत. मोठा कुवा आलेला आहे, दाखवतो की खेळण्याचे दुकानं आणि हे बघा लेडीज इमिटेशन ज्वेलरीची दुकानं भरपूर दिसतील आणि गर्दी पण तेवढीच त्यांच्या दुकानात असते. सो ही यात्रा 15 दिवसासाठी असते आणि आता आपण जात आहोत अम्युजमेंट पार्कमध्ये, म्हणजे जिथे अम्युजमेंट ॲक्टिव्हिटीज आहेत. सो लेट्स गो, बघूया काय काय आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे आहे लो बजेट टॅटू, हे बघा लो बजेट टॅटू. आणि इथं रे हर एक सामान ओनली 30 रुपीज. इथे बघा आपण काय काय चालू आहे बघूया. इथे कुत्रे पण विकायला कमांडो सरकार. मित्रांनो, हे आहे मोठा कुवा आणि इकडे बघा किती पाळणे आहेत. हे बघा सुपर आणि मोठा कुवा. आणि इकडे थोडा हाय लेवलचा टॅटू चालू आहे. मित्रांनो, इकडे बघा गेम आहे. दोन मिनिट लटका आणि 500 रुपये. गेम्स आहेत सगळीकडे हे बघा. तर मित्रांनो, इकडे मोठा कुवा, डेड ड्रॅगन, छोटे पाळणे, मिकी माऊस आणि मोठा पाळणे. फक्त 30 रुपये तिकीटचं दाम, फक्त 30 रुपये. चला लवकर, चला लवकर, चला लवकर, चला लवकर, चला लवकर, चला लवकर, चला लवकर. इथे लहान लहान मुलांनी चला लवकर, चला लवकर, चला लवकर, चला लवकर, चला लवकर. मोजका कुवा देखले इकडे, चलो आपण पोहोचले का मोजका कुवा. हे बघा Thank you.
आपण जाते अपने गाडी के पास। तिथून बाहेर निघालेलो आहेत, मोदका गोवा एन्जॉय केलेला आहे। आता जाऊया बॅक टू पॅवेलियन आणि बघा दुकानं दाखवतो तुम्हाला कसली कसली दुकानं आहे तिकडे। चलो मित्रांनो, इकडे चप्पलचं दुकान, मिठाई, टॅटू, वॉचेस आणि इथून आपण आता रिटर्न जाऊया। आपल्याला थोडीशी मिठाई घ्यायची आहे, ती घेऊया। तर मित्रांनो, आपण मिठाई घेतलेली आहे। बघा मिठाईचं दुकान, चहाचा रेट पण कमी नाही करत, फार महाग आहे इकडे मिठाई, सातपाटीलाच्या पेक्षा स्वस्त होती। मित्रांनो, आता आपण निघालेलो आहेत, दिली असेल उसाचा रस पिऊया। आता आपण इकडे घुसलेले आहेत भुजिंग गल्ली मध्ये पुन्हा आणि नाकात सर्वत्र भुजिंगचा वास आहे आणि भूक सुद्धा तेवढीच लागलेली आहे। सो आता भाईने आपल्या भुजिंग वगैरे घेऊन ठेवले असेल, आपल्याला जाऊन खायचे आहे। चलो लेट्स गो। इथून तुम्ही मटन घेऊन सुद्धा हे करू शकता, मुठिया किमा बनवू शकतात। मित्रांनो, फायनली आपल्याला भाई आणि गाडी भेटलेली आहे। मला वाटतं ऑलमोस्ट 5 किलोमीटर आम्ही फिरलेलो आहोत, यादनी आणि मी। यादनीने मला थोडासा मारला पण, बिकॉज मी इकडे तिकडे फिरवत होता। आणि आपली आता भुजिंग आलेली आहे, ही बघा, मस्त भुजिंग खाऊया। माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे। म्हणजे ठरवूनच होतो की आई, बघा मित्रांनो, भुजिंग आणि मटन मुठिया जो आपण आता खाणार आहोत, तुम्ही पण या खायला। लेट मी टेस्ट। डिलिशियस।